हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अद्वैत्स वन प्लॅनेट. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अद्वैतचं फुल डे रुटीन पाहणार आहोत. तर अद्वैत आता आहे 3 वर्ष 9 महिन्यांचा. तर त्याचं सकाळचं जे उठण्याचं टायमिंग आहे हे हल्ली थोडीशी थंडी असल्यामुळे थोडं लेट होत आहे, म्हणजे साधारणतः 8 साडेआठ नंतरच तो उठतो. उठल्यानंतर मी त्याला थोडंसं कोमट पाणी प्यायला देते आणि त्यानंतर तो ब्रश करतो. सध्या बऱ्यापैकी त्याची जी कामं आहेत तो हाताने करण्यासाठी उत्सुक असतो आणि मीही त्याला हाताने करण्यासाठी थोडंसं प्रोत्साहित करते. तर ब्रशसुद्धा तो हाताने करतो आहे. त्याने ब्रश करून झाला की मी सुद्धा थोडासा ब्रश त्याचा करते, जेणेकरून व्यवस्थित ओरल हायजीन आहे ही मेंटेन राहील. ब्रश करून झाला की तिथेच मी त्याला थोडंसं फ्रेश करते, म्हणजे तोंड धुते, हात धुते. आणि जे आंघोळीचं टायमिंग आहे त्याचं हे थोडंसं लेट आहे. जेव्हा त्याला पोटी येते त्यानंतरच मी त्याला आंघोळ घालते. सकाळी एकतर कामाचीही घाई असते, शिवाय त्याचाही मूड नसतो की उठल्याबरोबर लगेचच आंघोळ करण्याचा, त्यामुळे मीही त्याला फोर्स करत नाही. तर इथे तो त्याचं तोंड पुसतो आहे, हात पुसतो आहे, बऱ्यापैकी सगळी कामं तो आता त्याच्या हाताने करायची असतात त्याला आणि करतो देखील. त्यामुळे घरामध्ये जेवढ्या काही वस्तू दिसत आहेत त्या त्याच्या हाताला येतील किंवा त्याला ते व्यवस्थित हँडल करता येतील अशा पद्धतीने ठेवलेले आहेत. एकदा त्यांनी ब्रश करून झाला, फ्रेश झाला की त्यानंतर मी त्याला इथे दूध गरम करते आहे. सकाळी उठल्याबरोबर मी साधारणतः त्याला 250 ml आसपास गाईचं दूध देते. इथे मी दूध गरम करायला ठेवणार आहे. जोपर्यंत दूध गरम होत आहे तोपर्यंत मी त्याला इथे देते आहे पतंजलीचं च्यवनप्राश. हे मी डेली देत नाही, अल्टरनेट डे देते. एक दिवस तो व्हिटॅमिन्स मल्टीव्हिटॅमिनचे ज्या सॉफ्टीज आहेत त्या खातो, एक दिवस च्यवनप्राश खातो. जॉन ब्रश खाल्लं की काय होतं? खूप जास्त पॉवर येते. सायकल चालवताना पडतं का? यानंतर तो इथेच बसून मिल्क पिऊन घेतो. जे काही दूध दिलेलं आहे तो सगळं फिनिश करतो. जनरली मी त्याला अशी सवय लावलेली आहे की जेवढं काही दिलेलं आहे तो व्यवस्थित तो फिनिश करेल. याआधी त्याला दूध आवडायचं नाही, पण आता तो अगदी आवडीने व्यवस्थित दूध पितो आणि पटकन फिनिश सुद्धा करतो. खूप वेळ लागायचा अगोदर, अर्धा अर्धा तास मला त्याला दूध द्यावं लागायचं. दूध पिऊन झालं की तो इथे ही जी रूम आहे ही पूर्णतः त्याची आहे, म्हणजे सगळीकडे त्याचीच खेळणी आहे, त्याचेच बुक्स आहेत आणि दिवसभर तो याच रूममध्ये खेळत असतो. मी जिथे राहते तिथे बाहेर जे वातावरण आहे अतिशय थंड आहे, वारं असतं नेहमी, वादळ असतं, पाऊस असतो, त्यामुळे आम्ही त्याला बाहेर जास्त घेऊन जात नाही, त्यामुळे दिवसभर तो इथेच खेळत असतो. त्यानंतर ब्रेकफास्ट झाला की ब्रेकफास्ट तो व्यवस्थित करून घेतो. साधारणतः 10 च्या आसपास त्याचा ब्रेकफास्ट होतो. अगोदर असं होतं की दूध पिल्यानंतर मी थोडा वेळ द्यायचे, एक अर्धा तास पाऊन तास तो खेळायचा आणि त्यानंतर मग ब्रेकफास्ट द्यायचे. पण आता तेवढा वेळ मिळत नाही कारण तो थोडासा लेट उठतो, त्यामुळे जेव्हा ब्रेकफास्ट बनेल तर त्यानंतर तो ब्रेकफास्ट करतो. यानंतर ब्रेकफास्ट झाला की तो घरामध्येच फुटबॉल असेल किंवा त्याची स्कूटर आहे त्याने खेळतो. तो एकटा खेळत नाही. बऱ्याचदा तुमच्याही कमेंट्स येतात की आमचा बाळ एकटा खेळत नाही, तर अद्वैतसुद्धा एकटा खेळत नाही. ब्रेकफास्ट झाला की त्याला थोडा वेळ साधारणतः 1.5 तास तरी सोबत कोणीतरी खेळावं लागतं आणि मॅक्झिमम तो 15 ते 20 मिनिट एकटा खेळतो, पण त्यापेक्षा जास्त नाही खेळत. तर इथे मीही त्याच्यासोबत खेळत असते, म्हणजे फुटबॉल असेल किंवा आणखी आम्ही क्रिकेट खेळतो किंवा बलूननी खेळतो. खूप वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज मी त्याच्याकडून करून घेते. जोपर्यंत माझं लंचचा टायमिंग होत नाही किंवा लंच बनवायला मला जायचं नसतं तोपर्यंत मी त्याच्यासोबत खेळते. जनरली तो उठण्याच्या अगोदर बऱ्यापैकी घरामधली जी कामं आहेत ही झालेली असतात, किंवा त्याला मी असंच थोडं थोड्याशा ऍक्टिव्हिटी देऊन एंगेज करते आणि बाकीचे कामं करत असते. जेव्हा अद्वैतचे पप्पा अवेलेबल असतात तर ते त्याच्यासोबत खेळत असतात आणि मी माझी कामं बाकीची करत असते. मग ते यूट्यूबचं असेल किंवा आणखी बाकी घरामधली कामं आहेत किंवा जे बाकीची कामं आहेत ही होतात, पण त्याला नेहमी आम्हा दोघांपैकी एक कोणीतरी त्याच्यासोबत लागतं खेळण्यासाठी आणि आम्ही सुद्धा तेवढा वेळ त्याला देतो. तर आज अद्वैतच्या पप्पांची मॉर्निंग शिफ्ट असल्यामुळे दुपारी 2 ते 2:30 वाजेपर्यंत ते बिझी असणार आहेत, त्यामुळे सकाळचा पूर्णतः वेळ जो आहे माझा हा अद्वैतसाठी असतो आणि त्यानंतर मग त्याचे पप्पा त्याच्यासोबत खेळत असतात किंवा वेगवेगळ्या गोष्टी ते दोघं मिळून करत असतात की जेणेकरून मला थोडासा वेगळा टाइम मिळतो. यानंतर थोडंसं खेळून झालं की त्याला भूक लागते आणि त्यानंतर मी त्याला देते मॉर्निंग स्नॅक. जनरली या स्नॅकमध्ये 1, 2, 3 किंवा घरामध्ये जेवढे अवेलेबल आहेत त्याला खायचे आहेत तेवढे फ्रूट्स मी देत असते. या व्यतिरिक्त मी हल्ली त्याला वेगळं असं काही देत नाही, कारण जसं तुम्ही पाहिलं की बाहेरचे वातावरण आहे हे थोडंसं थंड असल्यामुळे किंवा कोरोनाचा थोडासा एक भीती असल्यामुळे आम्ही जास्त बाहेर जात नाही, त्यामुळे थोडं लाईटच स्नॅक या वेळेमध्ये असतं. शिवाय फ्रूट्सही खाणं होतं, त्यामुळे वेगळं काही देण्यापेक्षा फ्रूट्स देणं माझ्यासाठीही इझी पडतं आणि तोही अगदी आवडीने खातो. इथे मी त्याला 3 ते 4 स्ट्रॉबेरीज दिलेल्या आहेत कट करून आणि तो अगदी एन्जॉय करतो आहे.
यानंतर मी जेव्हा लंच बनवायला जाते तर त्यानंतर तो मी त्याला हे प्लेमॅट टाकून देते आणि त्यावरती तो त्याचे जे छोटे व्हेकल्स आहेत त्याने खूप जास्त खेळतो. त्याला हे जे छोटे छोटे त्याचे व्हेकल्स आहेत ना हे खूप आवडतात. त्यात वेगवेगळ्या तो वेगवेगळ्या त्याच्या आयडियाज करत असतो, काही ना काही खेळत असतो. तर या दरम्यान हे आधेमध्ये येऊन मला पाहावं लागतं की तो काय करतो आहे, किंवा मध्ये आधी बोलावं लागतं, किंवा तोही येतो एकटा असा खूप जास्त वेळ खेळत नाही. जर त्याला व्हेकल्सने खेळायचं नसेल तर तो पेंटिंग करतो. बरं नाही एक आहे सॅलड आहे. ओके त्यानंतर काय आहे? ओके आणखी काय आहे? आणि हे काय आहे? येस कॅरेट अँड कर्ड राईस. चल तुला आता काय फिनिश करणार तू? सगळं फिनिश करणार? तुला आवडत सगळं? चला स्टार्ट करा. काय खातो पहिल्यांदा? भात खातो. घ्या. कसं झालंय? छान झालंय. छान छान झालंय. आवडलं तुला? येस. लंच बनवून झाला की आम्ही दोघं छान असं जेवण करतो, लंच करतो. तो अगदी मनापासून सगळ्या गोष्टी खातो. आणि जेव्हा मी लंच बनवत असते तर त्याला मी सांगितलेलं असतं की आज ही भाजी बनलेली आहे, किंवा आज हे आमटी बनलेली आहे, असा राईस तुझ्यासाठी केलेला आहे, किंवा हे सॅलड आपल्याला खायचं आहे. आणि त्यामुळे तो अगदी आवडीने व्यवस्थित सगळं मन लावून सगळ्या गोष्टी खातो. तुम्ही ते पाहू शकता की जे कच्चं सॅलड आहे, कच्ची भाजी आहे, तोही तो अगदी आवडीने खातो. कारण सेम माझ्या प्लेटमध्ये जसं असतं तर त्याच्याही प्लेटमध्ये मी तेच देते आणि त्यामुळे त्याला एक खाण्याची सवय लागली. तर साधारणतः 1:30 आसपास आमचा लंच होतो आणि लंच नंतर आम्ही थोडा वेळ घरामधली माझी जी कामं आहेत बाकीची आवरावर झाली की त्यानंतर जर वातावरण चांगलं असेल तर आम्ही बाहेर थोडंसं फिरायला जातो. यामुळे एक छतपावलीही होते, अद्वैतला थोडीशी बाहेरची फ्रेश हवा मिळते. शिवाय जर त्याला गार्डनमध्ये जायचं असेल, तिथे खेळायचं असेल तर तिथेही आम्ही जातो. तर इथे जवळच आमच्या एक गार्डन आहे ज्यामध्ये खूप साऱ्या टॉईज आहेत किंवा आणखी वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तर अद्वैतला तिथे जाऊन खेळायला आवडतं. तर दिवसातून अर्धा पाऊण तास आम्ही या गार्डनमध्ये जातो. इथे जिमसाठी पण काही असे इन्स्ट्रुमेंट्स आहेत ज्यावरती माझाही एक एक्सरसाइज होतो, शिवाय अद्वैतलाही थोडासा एक्सरसाइज होतो. शिवाय इथे गार्डनसुद्धा आहे बाजूला, तिथेही तो थोडा वेळ खेळतो आणि थोडा वेळ आमचा एक्सरसाइजही इथे होतो. तिथे खूप सारी मुलं होती त्यामुळे मी रेकॉर्डिंग केलं नाही. त्यानंतर आम्ही घरी येतो आणि छान अद्वैतची आंघोळ होते, कारण बाहेरून फिरून आलेलोही असतो. त्याचबरोबर थोडंसं खाल्ल्यामुळे अद्वैतलाही पोटी येते आणि त्यानंतर मी त्याला आंघोळ घालते. तर तुम्ही ते पाहू शकता, अद्वैतला प्रत्येक गोष्ट हल्ली हाताने करायची असते, यामुळे माझा थोडासा वेळ जास्त जातो. पण एक समाधान हे आहे की तो हळूहळू शिकतो आहे. अगदी प्रत्येक गोष्ट, अंग पुसणं असेल, कपडे घालणं आहे किंवा बॉडी लोशन लावणं आहे, या सगळ्या गोष्टी त्याला स्वतः करायच्या असतात. थंडी भरपूर असल्यामुळे आम्ही नेहमी त्याला सॉक्स आणि शूज हे घालतो. त्याचबरोबर ड्रेससुद्धा एकावरती एक लेअरिंग केलेलं असतं. नेहमी तुम्ही पाहत असाल की अद्वैत हा त्याचं जे जॅकेट आहे त्यामध्ये असतो. यानंतर अद्वैतच्या पप्पांची शिफ्ट संपते, त्यांचं काम संपतं आणि मग ते दोघं थोडा वेळ खेळत राहतात. थोडा वेळ म्हणजे 2 ते 3 तास. त्यानंतर टोटली अद्वैत हा त्याच्या पप्पांसोबत असतो. कधी त्यांचं काम लवकर झालं तर अद्वैतला आंघोळ घालण्याचं कामही त्याचे पप्पाच करतात आणि मी मग माझ्या कामामध्ये बिझी होते. जसं की युट्यूबचं काम असेल किंवा आणखी बाकीची जी कामं आहेत ही मी त्या वेळेमध्ये करून घेते. 6 वाजेपर्यंत, म्हणजे जोपर्यंत त्याचा स्नॅक टाईम येत नाही तोपर्यंत मी त्याला डिस्टर्ब करत नाही. ते दोघंच इकडे खेळत असतात, वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी करतात. जे काही खायचं असेल तर तेही इकडेच खातात. जेव्हा चहाचा टाईम होतो साधारणतः 5:30 दरम्यान, 5:30-6 च्या आसपास, त्यानंतर मग त्याचा मी त्याला सेकंड स्नॅक देते. स्नॅकमध्ये मी जनरली काहीही असेल, म्हणजे आता आज मी त्याला ब्रोकोली उकडून दिलेला आहे, अंडी उकडून कधी कधी देते, किंवा कधी एखादं फ्रूटसुद्धा देते, कधी साधं मिल्कसुद्धा पितो किंवा मिल्कशेक पितो. तर यानंतर नॉर्मली काय होतं, तो दुपारी हल्ली झोपत नाही आणि त्यानंतर 6-7 नंतर त्याचा स्टॅमिना थोडासा लो झालेला असतो, चिडचिडपणा जरा थोडा जास्त करत असतो. आणि अशा वेळी मग आम्ही त्याच्यासोबत जे फुटबॉल असेल किंवा आणखी क्रिकेट आहे असे गेम खेळत नाही. त्याला एका ठिकाणी बसून व्यवस्थित शांतपणे जे काही खेळता येईल की ज्यामध्ये खूप जास्त हरणं नसेल किंवा जिंकणं नसेल, तर अशा गोष्टी त्याला देतो. तुम्ही ते पाहू शकता की काही मी ते त्याला छोले भरायला दिलेले होते. त्याचबरोबर त्याच्या अशा ट्रेन्स आहेत, या ट्रेन आम्ही लावून देतो. काही व्हेकल्स त्याला मॅटवरती देऊन देतो की जेणेकरून तो शांतपणे ते बघत राहील, यामुळे तो खूप जास्त चिडत नाही. त्याचबरोबर यावेळी त्याला जर मूड असेल तर काही वर्कशीटसुद्धा मी सॉल्व्ह करायला देते, किंवा तो आणखी पेंटिंगही कधी कधी करतो. तर या वेळेमध्ये त्याचे पप्पा त्याच्यासोबत असतात आणि
मी माझी बाकीची जी कामं आहेत ही पटकन आवरून घेते आणि त्यानंतर मग थोडा वेळ आम्ही दोघंही इथे काही जे काही छोटे छोटे गेम्स आहेत इथे आम्ही ते जीजाजी खेळतो आहे. कदाचित तुम्ही लहानपणी हे खेळलं असेल तर हे अद्वैतला खूप जास्त आवडतं आणि खूप वेळा हे खेळायला लावतो तो, कारण यामध्ये लास्टला जो गुदगुल्या करतो तर त्याला खूप छान वाटतं ते आणि तो ते एन्जॉय करतो. तर थोडा वेळ आम्ही असा थोडा टाइम स्पेंड करतो आणि त्यानंतर मग मी डिनर बनवायला घेते. जेव्हा मी डिनर बनवायला घेते तर त्याचा जर मूड असेल तर मी काही वर्कशीट्स त्याला देते. तुम्ही ते पाहू शकता, 5 ते 6 वर्कशीट्स मी त्याला बनवून देते. जोपर्यंत माझं डिनर बनवून होतो आहे तोपर्यंत तो वर्कशीट सॉल्व्ह करतो. हे जे बुक आहे हे त्याचं वर्कशीट बुक आहे, तुम्ही ते पाहू शकता. खूप सारे वर्कशीट्स मी त्याला डेली वेगवेगळे देत असते आणि तो हे अगदी आनंदाने किंवा अगदी मनापासून हे सॉल्व्ह करतो. तर इथे तुम्ही पाहू शकता मॅचिंगचं एक वर्कशीट दिलेलं आहे, ड्रेसिंगचं एक वर्कशीट दिलेलं आहे, 1 to 5 जे ड्रेसिंग आहे ते वर्कशीट दिलेलं आहे. त्याचबरोबर आणखीही बाकीचे जे काही छोटे मोठे वर्कशीट्स आहेत तर हे मी त्याला दिलेले आहेत. हे वर्कशीट सॉल्व्ह करण्यासाठी मी त्याला किचनमध्येच बसवते, म्हणजे माझं काम करत करत मला त्याला गाईड करता येतं किंवा काही सांगता येतं आणि तो तसाही खूप जास्त वेळ एकटा बसत नाही. आणि विशेषतः जेव्हा तो असे काही वर्कशीट सॉल्व्ह करत असतो तर त्यावेळी तर तो बिलकुल बसत नाही. पेंटिंग करताना थोडा वेळ बसतो पण वर्कशीट जेव्हा सॉल्व्ह करायचं असतं तर तेव्हा त्याला प्रत्येक वेळी बोलायचं असतं किंवा काहीतरी विचारायचं असतं, त्यामुळे तो एकटा बसत नाही. तर इथे मी किचनमध्येच त्याला बसवलेलं आहे, इकडे माझं स्वयंपाक करण्याचं कामही चालू आहे आणि तो त्याचे वर्कशीट सॉल्व्ह करतो आहे. बऱ्याच वेळा तुम्ही मला कमेंट करता की आमच्या बाळाला खायला खूप वेळ लागतो किंवा वर्कशीट्स किंवा हे जे काही स्टडी आहे हे करायला खूप वेळ लागतो. तर अद्वैतला सुद्धा खूप जास्त वेळ लागतो, म्हणजे साधारणतः हे जे 5 वर्कशीट्स आहेत हे सॉल्व्ह करण्यासाठी त्याला एक 1/2 तास तरी मिनिमम जातो. आणि त्यामध्ये वेगवेगळं त्याला बोलायचं असतं किंवा मध्ये आधी त्याचा वेगळाच मूड होतो किंवा मध्ये आधी त्याला वेगळंच काहीतरी करायचं सुद्धा असतं कधी कधी. तर हे मूडवरती आहे. जेव्हा माझा पूर्ण स्वयंपाक बनवून होतो तर त्यानंतर त्याचे मी वर्कशीट चेक करते आणि हे जे वेल डन गुड जॉब आहे हे त्याला हवं असतं आणि तेवढं ते ॲक्युरेटली करतो सुद्धा. जिथे जिथे काही चुकलेलं आहे तिथे मी त्याला सांगते आणि त्यानंतर त्याला हा जो एक रिमार्क आहे हा रिमार्क जर मिळाला तर तो खूप खुश होतो आणि या रिमार्कसाठीच तो हे वर्कशीट सॉल्व्ह करत असतो. तर त्याचा जो हे काही एक हॅपीनेस आहे हा बघण्यासारखा असतो. तर हे झालं की त्यानंतर आम्ही डिनर करतो. तर डिनरमध्ये जे काही बनलेलं आहे ते खातो. तुम्ही इथे पाहू शकता इथे आहे मिक्स डाळींची खिचडी आहे, त्याचबरोबर थोडासा शिरा मी बनवलेला आहे. तर जे काही घरामध्ये बनलेलं आहे हा डिनर तो करतो. इथे आम्ही सगळे मिळून डिनर करतो आहे. फॅमिली मिल टाईम मुलांना मिळणं हे खूप जास्त आवश्यक असतं, कारण आपण जे खातो आहे जसं खातो आहे हे मुलं ऑब्झर्व करत असतात आणि त्यानंतरच ते शिकत असतात. त्यांचा इंटरेस्ट हा सुद्धा त्यानुसार बिल्ट होत असतो. जेवण झालं की थोडा वेळ तो इकडे तिकडे करतो आणि त्यानंतर त्याचा ब्रश करतो आम्ही, कारण यानंतर त्याला काही खायचं नसतं. रात्री जे मी आधी त्याला लहान असताना दूध द्यायचे पण आता नाही देत, तर ब्रश संध्याकाळचा जो रात्रीचा जो ब्रश आहे तो सुद्धा पहिल्यांदा तो स्वतः करतो आणि त्यानंतर थोडासा मी करते. आणि जे काही त्याने पसारा इथे करून ठेवलेला असतो त्याच्या रूममध्ये, तर या रूममधला सगळा जो पसारा आहे हा मी त्याला आवरायला लावते आणि हा तो स्वतःच आवरतो. कारण हे जे तुम्ही ते पाहिलं असेल की मॅट फोल्ड करायचं, तर त्याचं एक हे असतं की हे अशीच फोल्ड व्हायला पाहिजे, त्यावरती जी व्हॅन दिसते ती वरती यायला हवी किंवा त्याचं जे काही सामान आहे हे त्या त्या ठिकाणीच असायला हवं, त्यामुळे ते सगळं सामान तो स्वतःच ठेवतो आणि मीही त्याला दिवसभरामध्ये या रूममधल्या कोणत्याही गोष्टी कुठेही हलत नाहीत. कारण जरी ठेवल्या तरी त्याला ते परत हवे असतात, त्यामुळे मीही आवरण्याचा खूप जास्त प्रयत्न करत नाही. पण रात्री झोपण्यापूर्वी मात्र आम्ही त्याला सगळं हे जे काही सामान त्यांनी काढून ठेवलेलं असतं, टॉईज असतात, तर ते सगळे जागेवरती ठेवायला लावतो. यामुळे मुलांना एक प्रकारची डिसिप्लिनही लागते. जो बेजबाबदारपणा त्यांचा असतो तोही हळूहळू कमी व्हायला मदत होते. तर थोडंसं वॉक करून झाला, वॉक करत असताना बऱ्याचशा गोष्टीची रिव्हिजन करतो. दिवस कसा गेला, दिवसभरामध्ये त्यांनी काय काय केलं, या सगळ्या गोष्टी तो सांगत असतो. कधी त्याचा मूड असेल तर वारांची नावं, महिन्यांची नावं, वेगवेगळ्या गोष्टी आम्ही त्याला विचारत असतो. त्यानंतर त्याचा छान असा मसाज होतो. सहसा मी या दरम्यान आता त्याचा जो फुल बॉडी मसाज आहे हा नाही करत, पण डोक्याचा मसाज करते, ज्यामुळे त्याला एक शांत झोप लागते. शिवाय दिवसभरामध्ये डोक्यामध्ये खूप सारे विचार चालू असतात, खूप सारे प्रश्न पडलेले असतात, त्यामुळे थोडासा थकवा जाणवतो आणि त्यामुळे शांत झोप लागण्यासाठी हा मसाज खूप गरजेचा असतो. मसाज झाल्यानंतर अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये अद्वैता झोपी जातो. तर असं हे सिंपल साधं अद्वैतचं सकाळी 8:30 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंतचं रुटीन होतं. सो आय होप तुम्ही हे एन्जॉय केलं असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.